नमस्कार, आप देख रहे हैं एनबीसी न्यूज की हिंदी बुलेटिन। देखते हैं आज की कुछ मुख्य खबरें। रात के समय नांदेड़ से यवतमाल जा रहे एक ट्रक ने पुलिस जीप को टक्कर मार दी, जिससे एक पुलिसकर्मी की मौके पर ही मौत हो गई। इस वक्त एक पुलिसकर्मी नागपुर तुलजापुर राष्ट्रीय राजमार्ग पर कोसदानी राजमार्ग चौकी पर अपनी ड्यूटी कर रहा था, तभी ये घटना हुई। घटना में दो अन्य लोग भी घायल हो गए। ड्राइवर को भी मौके पर ही उसकी मौत हो गई और घायल अवस्था में उसे सरकारी अस्पताल में इलाज के लिए भर्ती कराया गया। संभाजी भिड़े ने महात्मा गांधी को लेकर विवादित बयान दिया। भिड़े के इस बयान पर राज्य की सियासत गर्मा गई है। कांग्रेस नेता यशोमती ठाकुर ने इसको लेकर सरकार पर हमला बोला है। ठाकुर ने कहा कि संभाजी भिड़े नाम के ये सज्जन हमेशा विवादित बयान देकर समाज में जहर घोलने का काम करते हैं और युवाओं को भड़काते रहते हैं। क्या ये महाराष्ट्र को मणिपुर बनाने की साजिश है? क्या वे दो समुदाय के बीच टकराव पैदा करना चाहते हैं? लेकिन राज्य के गृह मंत्री उनके खिलाफ कोई भी कार्रवाई नहीं कर रहे हैं, इसका क्या मतलब है? साथ ही उन्होंने जवाबी उत्तर में कहा कि संभाजी भिड़े अफजल खान के वकील रहे श्री कृष्ण कुलकर्णी के वंशज है। मनोहर भिड़े किंवा मनोहर कुलकर्णी नावाचा जो माणूस आहे, खरा इतकं विचित्र बोलतोय आणि ह्याला अटक का करत नाही आहे याचं आश्चर्य आहे आम्हाला। म्हणजे देशाचं वातावरण खराब करायचं, मणिपूर सारखं महाराष्ट्रामध्ये पेटवायचं। आता ह्यानं, मी काल काही लोकांना फोन लावले आणि विचारलं की ह्याने काय नाव बदललं, तर म्हणे तो श्रीकृष्ण कुलकर्णीचा हा अनुयायी आहे, ज्यानं अफजल खानाचे वकीलपत्र अनुयायी नाही वंश त्या वंशातला आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःचं नाव बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण नाव बदलून कृती काय त्याची बदललेली नाही। आज हा माणूस काल पंडितजींना बोलला, महात्मा गांधींना बोलला, महात्मा ज्योतिबांना बोलला, आई सावित्रींना बोलला, महात्मा गांधींच्या आईंना बोलला, हा माणूस साईबाबांना बोलला, भगवान श्रीकृष्णाला बोलला, हा काय माणूस असेल? आणि याची ऑडिओ अवेलेबल आहे, पोलिसांना आम्ही दिलेली आहे। पोलीस त्याच्यावर का दखल घेत नाही, त्याला का गुन्हा दाखल केला, तातूर फतूर गुन्हा दाखल केला, त्याला अटक झाली पाहिजे, त्याला जेल झाली पाहिजे, त्याला तडीपार केलं पाहिजे, त्याला देशातून बाहेर काढलं पाहिजे, असं आमचं मागणं आहे। पण हे काय करताना दिसत नाही, या सगळ्या गोष्टीचा निषेध आहे। महात्मा गांधी के बारे में विवादित बयान देने के बाद कांग्रेस विधायक यशोमती ठाकुर ने अमरावती से संभाजी भिड़े के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। इसके जवाब में भिड़े समर्थकों ने अमरावती के कोतवाली पुलिस स्टेशन में विरोध प्रदर्शन किया और यशोमती ठाकुर की गिरफ्तारी की मांग की, साथ ही थाने में उनके खिलाफ शिकायत भी दर्ज कराई। साथ ही यशोमती ठाकुर और कांग्रेस के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। इस बीच भिड़े के समर्थकों ने ये रुख अपनाया कि अब यशोमती ठाकुर को संभाजी भिड़े के खिलाफ कोई भी बयान नहीं देना चाहिए और भिड़े गुरुजी को बदनाम नहीं करना चाहिए, अन्यथा वे तदनुसार जवाब देंगे। इस बीच ये विवाद जारी रहने की संभावना है, क्योंकि कांग्रेस के बाद भिड़े समर्थक भी अब आक्रामक हो गए हैं। गेलेल्या 27 जुलैला आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांची अमरावतीमध्ये सभा पार पडली, अक्षरशः शांततेत सभा पार पडलेली होती। त्यामध्ये काँग्रेसच्या स्टाडामध्ये लिहिलेला घोष, ज्यांना इंदिरा गांधी सरकारच्या वेळेला RBIचं गव्हर्नर बनवण्यात आलं होतं, त्यांचं आणि नारायणाचार्य यांच्या पुस्तकाच्या एका उताऱ्याचं पठन झालं, ज्यावर गरातोड म्हणून यशोमतीताई ठाकूर आणि काँग्रेसच्या नेत्यांनी राजकमल चौकमध्ये आंदोलन केलं आणि 90 पार असलेल्या गुरुवर्य आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी, ज्यांना महाराष्ट्रातील व्यक्तिशाल लोक जे शिवशंभू भक्त आहे ते मानतात, अशा व्यक्तीवर हरामखोर नालायक सारखे अतिशय उग्र आणि विचित्र असे शब्दाचे उच्चाटन काँग्रेसच्या नेत्यांनी केले, यशोमतीताई ठाकूर यांनी केले। आमचं त्यांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ज्या गांधीवादाच्या गोष्टी करता त्या अहिंसेच्या तत्वाला काय तुम्ही मानत नाही की तुम्ही हिंसेच्या गोष्टी करतात? पोलीस आणि प्रशासनावर बोलताना तुम्ही पोलीस काय अफू पेलेली होती का? पोलीस काय झोपलेली होती का? पोलीस प्रशासनांना प्रश्न विचारत असताना तुम्हाला काही वाटत नाही आणि तुम्हाला अहिंसेचे शब्द शोभतात का? एका सामाजिक व्यक्ती प्रश्न विचारला आले असताना त्याच्यावर दबाव टाकू तुला अटक करू म्हणणाऱ्या तुम्ही, राजा शिव छत्रपतींची राजपेठेवरची मूर्ती राजकीय दबाव टाकून उतरवणाऱ्या तुम्ही, ते 12 तारखेचा दंगा दाबून 13 तारखेच्या हिंदूंच्या पोरांना जे तिथे उपस्थित नव्हते त्यांना सुद्धा पत्रक टाकून अटक करून त्यांचे शैक्षणिक सत्र संपवणाऱ्या तुम्ही, तुम्ही अहिंसेच्या तत्वाच्या गोष्टी करतात? कदाचित गांधींच्या अहिंसेचे तत्व तुम्हीच वाचलेले नसतील, पण एक गोष्ट मात्र नक्की ठेवा, आम्ही संभाजीराव भिडे गुरुजींची शिकवण मात्र ठरवलेली आहे आणि शिवशंभू मार्गावर आम्ही प्रखरपणे चाललेलो आहोत। तुम्ही गांधी फक्त राजकारणासाठी वापरत असाल, परंतु शिवछत्रपती शंभू छत्रपती श्री शिवछत्रप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या प्रत्येक धारकराच्या हृदयात मनात आणि रक्तात आहे। त्यामुळं
त्यामुळेच आम्ही स्पष्टपणे सांगत आहोत की जर संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर यापुढे अश्लाढ्य शब्द किंवा कुठला काही जर वापर झाला तर आम्ही ते सहन करणार नाही. आणि राजकमल चौकामध्ये जे काही तुम्ही केलं आणि शहराची जी शांती आहे ती भंग करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल यशोमतीताई ठाकूर यांना अटक करण्यात यावी ही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मागणी आहे. आणि यापुढे संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या विरुद्ध एकही शब्द शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सहन करणार नाही हे ठाम चेतावणी आहे. NBC न्यूज के लिए अक्सान सारी की रिपोर्ट. गोंदिया जिले में बारिश देर से आने के कारण कई किसान अभी भी बुआई कर रहे हैं और सरकार ने फसल बीमा योजना की अंतिम तिथि 31 जुलाई निर्धारित की है. हालांकि किसान अब मांग कर रहे हैं कि फसल बीमा योजना की तारीख 31 जुलाई की बजाय 15 दिन बढ़ा दी जाए क्योंकि जिले में किसान अभी भी रोपाई में व्यस्त है. शासनाने पीक विम्याची अंतिम तारीख 31 जुलाई ठेवलेली आहे आणि परिसरात अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्यांची अजूनपर्यंत रोवणी झालेली नाही. पाऊस थोडा उशीर आल्यामुळे अजून रोवणी खोळंबलेली आहे. तरी पीक विम्यासाठी पुष्कळ सारे शेतकरी वंचित आहेत आणि शासनाला अशी विनंती आहे की अजून जोपर्यंत रोवणी पूर्ण होत नाही तोपर्यंत अजून 15 दिवसाचा अजून अवधी वाढवून पीक विम्याचा अवधी वाढवण्यात यावा अशी आमची शेतकऱ्यांची अपेक्षा राहील. कांग्रेस ने मांग की है कि महात्मा गांधी के बारे में विवादास्पद बयान देने के बाद संभाजी भिड़े को गिरफ्तार किया जाए और उन पर देशद्रोह का आरोप लगाया जाए. विधायक रवि राणा ने कांग्रेस की आलोचना की और जब माविया सरकार ने नवनीत राणा और मुझे हनुमान चालीसा सुनाई तो देशद्रोह का मुकदमा दर्ज कर जेल में डाल दिया गया. तब क्या कांग्रेस ही सो रहे थे? अगर ऐसा सवाल उठाया जाता है तो कांग्रेस को कानून हाथ में नहीं लेना चाहिए और राजनीतिक नौटंकी नहीं करना चाहिए. विधायक रवि राणा ने प्रतिक्रिया दी है कि सरकार भिड़े के खिलाफ कानूनी कार्रवाई कर रही है. ऐसा है कि थोर महात्मांचा नेहमी सगळ्यांनी आदरच केला पाहिजे. ज्यांनी आपल्या देशासाठी देशाच्या भविष्यासाठी जे आहे इतिहासामध्ये जी लढाई लढलेली आहे तो आदर सन्मान सगळ्यांनी ठेवला पाहिजे त्याबद्दल दो मत नाही आहे. पण जे लोक आज आंदोलन करत आहेत की यांच्यावर राजद्रोह दाखल करा. मला त्यांना एक प्रश्न आहे जेव्हा हनुमान चालीसा वाचण्यावरून एक महिला खासदारांनी आणि आमदारांना महाविकास आघाडीने जेलमध्ये टाकलं तेव्हा हे आंदोलन करणारे लोक झोपले होते का? तुम्ही जेव्हा एका धार्मिक विषयावर हनुमान चालीसा म्हणणं की हनुमान चालीसाबद्दल आपण प्रचार करणं हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये गुन्हा होता. तो गुन्हा एवढा की राजद्रोह. पण राजद्रोह तेव्हा तुम्ही दाखल केला तेव्हा ह्या मंत्री होत्या त्या काळामध्ये महाविकास आघाडीमध्ये. तेव्हा असं आंदोलन त्यांनी केलं नाही. तेव्हा अशा प्रकारचं हुकुमशाही करून अहंकारामध्ये श्री राम भगवंताचं श्री हनुमान भगवंताचं नाव घेणं हनुमान चालीसा वाचन करणं हा जर राजद्रोह असेल तर मला यांना प्रश्न आहे की आज जेव्हा तुम्ही रस्त्यावर उतरलेले आहे तेव्हा कुठे होते? कुठे झोपले होते? म्हणून हे जे राजकीय पद्धतीनं कुठंतरी एखाद्या नेत्याला एखाद्या पक्षाला बदनाम करण्यासाठी कुठंतरी ही नौटंकी जी करत आहे मला वाटतं झाली नाही पाहिजे. पण ज्यांनी आपल्या थोर महात्म्यावर चुकीचं वक्तव्य केलेलं आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई होत आहे करत आहे. त्यामुळे ते कायदा हातात घेऊन असं राजकीय नौटंकी करणं चांगलं नाही. गोंदिया जिले में जुलाई माह में जितनी बारिश होती है उसके अनुसार अभी भी बारिश हो रही है. फिलहाल गोंदिया जिले में बारिश नहीं हुई है इससे किसानों की चिंता बढ़ गई है. जिले में बारिश देर से आने के कारण कई किसानों को दोहरी बुआई की समस्या का सामना करना पड़ा और जबकि किसान भारी बारिश का इंतजार कर रहे हैं बारिश के पानी पर निर्भर रहने वाले किसान अब अपनी खेती के कार्य को पूरा करने के लिए किसी भी माध्यम से पानी की आपूर्ति कर रहे हैं. हालांकि खेती को अभी भी काफी हद तक बारिश की जरूरत है और अब सबकी निगाहें इस आसमान पर है. गोंदिया जिले में पिछले 4 दिनों से रात में बारिश हो रही है और किसान खेतों में कड़ी मेहनत कर रहे हैं. रात में बारिश और दिन में धूप निकल रही है और किसानों को अब जिले में झमाझम बारिश का इंतजार है. जैसा मिरुग लागला मिरुग लागल्यानंतर आम्ही पेरणी सुरुवात केला पण पाणी काही आला नाही तो आम्ही अर्धळ्यामध्ये पेरण्या लावला. पेरण्या लावून सतनेरीकाने तर अर्धळ्याच्याच पाणी खूप जोरसोर आला त्या मानभूत सल्ल्या पेरण्या आमच्या. मग अजून डबल आणून सतनेरीचे अजून आम्ही बिजय पेरला त्याच्यानंतर मग हा आला आता पाणी तर आता साधारण ठीक राहिलं कोणतं परत मग आपला चालू केला. आता एक मुस्तच पकडला रोवणं तर आता मजुराईच्या म्हणजे एवढं खूपच भरपूर साल्टेज झालं. रोजी तरी पण आता 230-240 रोजी आहे. आता चांगला जोरानं पाणी आल्या पाहिजे ना भगवंतानं चांगली कृपा केल्या पाहिजे
आणि चांगलं आम्हाला यश दिल्या पाहिजे। एनबीसी न्यूज के लिए अक्सा अंसारी की रिपोर्ट। संभाजी भिड़े के महात्मा गांधी को लेकर विवादित बयान के बाद फिर एक बार सियासी बयानबाजी का दौर आज शुरू हो चुका है, जहां कहीं कांग्रेस विधायक यशोमती ठाकुर ने अमरावती में संभाजी भिड़े के खिलाफ विरोध प्रदर्शन किया तो वहीं अमरावती में भिड़े समर्थकों ने जोरदार शक्ति प्रदर्शन किया। शहर में बाइक रैली निकालते हुए सभी समर्थक सिटी कोतवाली थाने पहुंचे। समर्थकों ने अमरावती के सिटी कोतवाली पुलिस स्टेशन पर जोरदार नारेबाजी की, जबकि भिड़े समर्थकों ने कांग्रेस और यशोमती ठाकुर के खिलाफ भी नारेबाजी की। साथ ही कहा कि यशोमती ठाकुर को संभाजी भिड़े के खिलाफ कोई बयान नहीं देना चाहिए और भिड़े गुरुजी को बदनाम नहीं करना चाहिए। भिड़े समर्थकों ने अमरावती के कोतवाली पुलिस स्टेशन में विरोध प्रदर्शन किया, साथ ही यशोमती ठाकुर की गिरफ्तारी की भी मांग की गई और मामला भी दर्ज कराया गया। एनबीसी न्यूज के लिए अक्सा अंसारी की रिपोर्ट। आज के बुलेटिन खबरों में बस इतना ही। रोजाना की खबरें देखने के लिए देखते रहिए बीसीएन न्यूज।